मारहाण दृश्यांमध्ये बघायला मिळते आहे, त्यावरून या आईची मानसिक स्थिती ठीक आहे का असाच प्रश्न पडतो. नांदेडच्या भोसी गावामध्ये खरं तर ही बातमी आहे, सरपंच ज्यांची ज्यांचं कौतुक मुख्यमंत्र्यांनी केलं, माझं गाव माझी जबाबदारी या सेगमेंटमधून आपण ही बातमी पाहणार आहोत. माझं गाव माझी जबाबदारी या विशेष सेगमेंटमध्ये नांदेडची बातमी आहे. नांदेडच्या भोसी गावात 119 नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती, पण अवघ्या 1.5 महिन्यात भोसी गावातून कोरोना हद्दपार झाला. भोसी गावात इथं एका लग्न समारंभातून कोरोनाचा फैलाव झाला, मात्र गावकऱ्यांनी एकजूट दाखवत कोरोनाला हरवण्याचा निश्चयच केला. कोरोनाबाधित व्यक्तीनंही गावात प्रवेश न करता स्वतःला शेतात विलगीकरण करून घेतलं. योग्य रीतीने औषधोपचार करून 119 जणांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली. ग्रामपंचायत व आरोग्य विभागाची तातडीने बैठक लावून सर्व ग्रामीण आमच्या गावातील सर्व प्रतिष्ठित सर्व मंडळींना विश्वासात घेऊन निर्णय घेतला की आपण सर्वांनी शेतात राहण्याचं ठरवलं व कोरोना टेस्ट केलो. जे काही पॉझिटिव्ह रुग्ण आलेत त्यांनी सर्वांनी शेतात राहिल्यामुळं आम्ही यशस्वी झालो. कोरोनामुक्तीचा हा भोसी पॅटर्न म्हणावा लागेल. अमरावती तालुक्यातील सगळ्यात मोठ्या समजल्या जाणाऱ्या वलगाव ग्रामपंचायतीत कोरोनाचे फक्त 9 सक्रिय रुग्ण आहेत. ग्रामपंचायतीचा कारभार मोहिनी मोहोळ या महिला सरपंच पाहत आहेत. त्यांना गावकरी आणि प्रशासनानंही उत्तम साथ दिलेली आहे. ग्रामपंचायत आरोग्य विभाग यांनी आपसात समन्वय साधत उपाययोजनांबाबत सुयोग्य नियोजन करून या महामारीवर नियंत्रण मिळवत वलगाव ग्रामपंचायतीची कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू ठेवलेली आहे. वलगाव ग्रामपंचायतीविषयी अधिक जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांच्याकडून. या दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागाचे रुग्णसंख्या ती वाढत चाललेली आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील जी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आहे अजूनही वाढत चाललेली आहे, मात्र शहराची संख्या एकीकडे कमी होत आहे. ग्रामीण भागातील रुग्णसंख्या का वाढत चाललेली आहे आणि ग्रामीण भागातली रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी नेमकं ग्रामपंचायत काय काय करणार आहेत. मी अमरावती जिल्ह्यातील वलगाव या ग्रामपंचायत सगळ्यात मोठी अमरावती तालुक्यातील ही ग्रामपंचायत आणि या ग्रामपंचायतीने नेमके कोरोनाला हरवण्यासाठी काय काय केलेलं आहे माझ्यासोबत या ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच आहेत. आताही मला सांगा की कोरोनामुक्त व्हावासाठी काय काय प्रयत्न सुरू आहे. कोरोनामुक्त व्हावासाठी आम्ही जे बाहेरगावचे लोक येतात आम्ही 2-3 ठिकाणी लॉक करून ठेवलेलं आहे आणि जे लोक येतात आतमध्ये त्यांना आम्ही पहिले त्यांचं कोरोना टेस्ट करते आणि नंतर मग आम्ही आमच्या गावात यायला परवानगी देते. अजून आम्ही ज्या जिथे पेशंट निघाला तिथे आम्ही सॅनिटायझर फवारणी आणि त्यांची काळजी घेणे म्हणजे त्यांना 14 दिवस घरामध्येच राहायची परवानगी देते आणि बाहेर निघाल्यास आम्ही त्यांना त्यांच्यावर कारवाईसुद्धा करते. आणि आमच्या गावात प्रत्येक ठिकाणी आम्ही सर्व काळजी घेत आहे आणि याच्यानंतर आमच्या गावात पेशंट न निघाल्यासाठी सगळे प्रयत्न चालू आहे. आम्ही सर्व मिळून निश्चितच या गावात पेशंट निघूच नाही असे प्रयत्न सरपंचांचे उपसरपंच माझ्यासोबत आहे. तुम्ही नेमकं मला सांगा की गाव कोरोनामुक्त करायचं आहे तुम्हाला, काय प्रयत्न सुरू आहे. आमचे प्रयत्न सर्वे चालू आहे, सॅनिटायझर चालू आहे, मास्क तोंडाले बांधणं आणि सर्वे लोकांले मनाला सोशल डिस्टन्स ठेवा. सोशल डिस्टन्सचे सर्वे प्रयत्न आमचे पूर्ण झालेले आहे आणि आमचे गावाला जो पेशंट निघाले होते 90 तो ते आता 5-6 राहिले याच्या आमचे लक्ष. निश्चितच या गावात 91 पेशंट निघाले होते, आता केवळ 5 रुग्ण राहिलेले आहे. मला सांगा तुम्ही या ग्राम समितीचे सचिव आहे, सचिव म्हणून नेमकं तुमचं काय काम करता तुम्ही. सचिव म्हणून आम्ही जे पोस्टर वगैरे बॅनर वगैरे जनजागृती वगैरे हा जो विषय आहे हा सर्वप्रथम महत्त्वाचा होता. या माध्यमातून आम्ही वलगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून हा आम्ही नागरिकास लोकांस जे येणारे बाहेरगावचे लोक होते त्यांना पण हा मेसेज आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवला. याबाबत आमची ग्रामपंचायत सक्रिय होती आणि आज पण या पुढे पण ह्या ग्रामपंचायत सक्रिय राहणार आहे. पुढे जर सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती.